नमस्कार, मी संकेत आवटे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करतोय, जर तुमच्याकडे टाटा मोटर असेल ना तर काहीतरी गडबड आहे, लक्षात घ्या. टाटा मोटरबद्दल हा कम्प्लीट निगेटिव्ह बायस्ड माझं ओपिनियन का आहे, कशासाठी आहे, इन डेप्थ व्हिडिओचा अनालिसिस मी करतोय. खरंच स्टॉक वाढेल की वाट लागेल सगळं काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. फक्त एक काम करा, लक्षपूर्वक शांत डोक्याने व्हिडिओ पहा. इन अँड आउट सगळ्या गोष्टी मी डिस्क्लोज करतोय. स्टॉक त्याचबरोबर कंपनी, त्याचबरोबर प्रोडक्ट कसा रन होतोय, त्या सगळ्याचा अनालिसिस इन डेप्थ देतोय. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. अपेक्षा काय, या व्हिडिओला तुम्ही लाईक करावं आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवावं, कारण डोक्यामध्ये जी जळमाट भरलेत ना, फक्त नाव बघून कुठल्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं, ती सगळी दूर होतील. विषय हाच आहे की फक्त टाटा ग्रुपचा स्टॉक आहे म्हणून जर इन्व्हेस्ट आपण करत असू, तेही डोळे झाकून, तर 100% अडचणी द्याल. बरेच टाटा ग्रुपचे बेस्ट स्टॉक आहेत माझ्या मते, ते तुमच्या समोर मी मांडू शकतो जर तुमच्या कमेंट मॅक्सिमम आल्या तर. JLR बाय केलं होतं कोणी, तर फोर्डनी. 1989 साली जागवारला 2.5 बिलियन डॉलर मध्ये फोर्डनी विकत घेतलं. पुढे जाऊन 2000 साली लँड रोवरला सुद्धा यांनी विकत घेतलं, पण फोर्डला त्या कंपनीला स्वतःच्या म्हणण्यानुसार चालवायचं होतं. स्वतः ज्याप्रमाणे ते फोर्डला चालवत होते, तसंच या प्रीमियम लक्झरियस ब्रँडला चालवायचं होतं, ते चालवता आलं नाही. मॅनेजमेंटची कमतरता, टेक्नॉलॉजीची कमतरता, R&D ची कमतरता आणि त्याचबरोबर कंपनीमधल्या कल्चरची कमतरता, या सगळ्यामुळं दोन्ही ब्रँड फेल होत गेले. जर टाटानी 2008 साली रेंज रोवर आणि जगवारला बाय केलं नसतं, तर विदिन 1 year ही कंपनी 100% बँकरप्ट झाली असती. तर टाटा साहेबांनी 2.3 बिलियन डॉलरला हे दोन्ही ब्रँड बाय केले. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, फोर्डनी 1989 साली फक्त जगवार बाय केलं होतं 2.5 बिलियन डॉलरला, पण त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये 2008 साली टाटा मोटर्स ग्रुपने या दोन्ही कंपन्या कमी प्राईजला बाय करून टाकल्या. बरेच जण म्हणतात ना, पांढऱ्या पायाची सून घरी आणली, तीच अवस्था झाली. 2008 साली कंपनी खरेदी केली आणि 2009 साली 375 बिलियन पाऊंडचा डायरेक्ट लॉस, म्हणजेच 458 मिलियन डॉलरचा लॉस विदिन 1 year या कंपनीने टाटा ग्रुपला दिला. कंपनीमध्ये हजारो इश्यू होते, एक एक इश्यूवर काम करण्याची गरज होती, म्हणूनच टाटा ग्रुपने, म्हणजे JLR ग्रुपने एक निर्णय घेतला, KPMG किंवा RPS सारख्या एक्सटर्नल कन्सल्टन्सी फर्म्सना हायर केलं. डायरेक्ट त्यांना कॅश मॅनेजमेंट करायला सांगितली, डायरेक्ट त्यांना प्रोडक्टचं मॅनेजमेंट करायला सांगितलं. प्रत्येक प्रोडक्टवर, प्रत्येक प्रोसेसवर, प्रत्येक रुपयावर या कंपन्या ऑडिट करतात आणि तुमच्या प्रोसेसमधून कसा एक आणि एक रुपया वाचवता येईल यावर फोकस करून मॅक्सिमम या कंपन्या रिपोर्ट टॉप मॅनेजमेंटकडे सादर करतात. त्यांचं डायरेक्ट रिपोर्टिंग टॉप मॅनेजमेंटला असतं, त्यामुळे तळापर्यंत काय सुरू आहे कंपनीच्या एक आणि एक गोष्टीची खबर वरपर्यंत जाते आणि प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट्स केल्या जातात. हे सगळं सुरू असतानाच कंपनीला नेक्स्ट लेवलला जायचं होतं, नवनवीन कार्स लॉन्च करायच्या होत्या, तरच हे सर्व्हाइव्ह करू शकणार होते. याच गडबडीमध्ये वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च करण्यात आले. ऑलरेडी टाटाची बदनामी झालेली होती आधी, कशासाठी, तर टाटाच्या गाड्या म्हणजे बंद पडणाऱ्या गाड्या. बऱ्याच कंप्लेंट तुम्ही टाटाबद्दल आधी ऐकले असतील, मग त्या जुन्या सफारीमध्ये असेल, टाटा सुमोमध्ये असेल. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम टाटाच्या गाड्यांमध्ये होता ते म्हणजे इंडिका कार, मेजर इश्यूज या गाडीमध्ये होते. बऱ्याच क्रिटिसिझमला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा तेच, लाखो करोडो रुपयांच्या कारमध्ये प्रॉब्लेम येऊ लागले. बाय करता क्षणी त्यामधून आवाज येणं, ते प्रॉब्लेम सॉल्व ना होणं, कलरचे प्रॉब्लेम्स निर्माण होणं, सोबतच गाड्या आधेमध्ये बंद पडणं, एकदा शोरूमला गेली की 15-20 दिवस तिकडे पडून राहणं, अनेक इश्यूज सुरू झाले. हे सगळे प्रॉब्लेम काय येतात माहीत आहे, R&D मुळे. जर तुमचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट तेवढं स्ट्रॉंग नसेल तर हे इश्यूज येतात. रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्ट्रॉंग तर नव्हतंच, प्लस यांना अर्जन्सीमध्ये गाड्या लॉन्च करायच्या होत्या. एवढ्या आनंदफाननमध्ये हे कामं होत गेली ना, तेवढे इश्यूजसुद्धा वाढत गेले. पुन्हा एकदा बदनामी झाली, अनेक प्रॉब्लेम पुढे येऊ लागले आणि टाटा मोटरला JLR संपवणार की काय, इथंपर्यंत वेळ येऊन पोहोचली. या सगळ्याचे पुरावे आत्ताच्या स्टडीनुसार देतो. 2022 साली झालेली स्टडी JD Power केली, ज्यामध्ये ब्रँड रँकिंग ठरवण्यात आलं. जर तुम्ही रेंज रोवरला पाहिलं ना, तर सगळ्यात शेवटी तो ब्रँड दिसतो. हो, सगळ्यात शेवटी त्याचं रँकिंग आहे. सोबत जर तुम्ही पाहिलं, जॅग्वारचं खालून 7 नंबरला
एवढ्या खालच्या थराच्या गाड्या हे बनवतात असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं. पुन्हा एकदा बदनामी करण्यात आली. आजही या ब्रँडच्या कार्समध्ये बरेच इशू आहेत. मी बिलकुल यांना बदनाम करण्यासाठी किंवा यांच्याबद्दल वाईट बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर आपण स्टॉकचं अॅनालिसिस करतोय तर त्याच्या प्रोडक्टचं अॅनालिसिस करायला पाहिजे. तुमच्या प्रोडक्टमध्ये किती दम आहे हे आधी आपण ठरवायला पाहिजे आणि त्यानंतर पुढं जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल टाटा मोटर आहे ना, टाटा मोटरमध्ये एकापेक्षा एक गाड्या आहेत. कोणती? नेक्सॉन. कोणती? सफारी. कोणती? हॅरियर. जबरदस्त गाड्या आहेत, एकापेक्षा एक गाड्यांचे रिपोर्ट्स आहेत. नो डाऊट आहेत. मी सुद्धा सफारीची टेस्ट ड्राईव्ह घेतली, मी सुद्धा हॅरियरची टेस्ट ड्राईव्ह घेतली. खूप चांगल्या, खूप स्मूथ गाड्या आहेत. इवन मी फॉर्च्युनर बाय करण्याआधी माझा डिसिजन होता टाटा सफारी बाय करण्याचा, पण माझ्या मित्राकडे आहे, काही माझ्या ओळखीच्या लोकांकडे आहेत, मी यूट्यूबवर रिव्ह्यूज बघितले, त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात जे की मला एक्सपेक्टेड नाहीत. म्हणून मी सफारीकडे न जाता फॉर्च्युनरकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण ॲज अ प्रोडक्ट सगळे आत्ता टाटाचे प्रोडक्ट जबरदस्त आहेत. फक्त प्रोडक्ट जबरदस्त असून भागत नाही, तर त्याचा सेल तेवढा व्हायला पाहिजे. इमॅजिन करा ना, टाटा मोटरचा सेल जरी डबल झाला तरी सुद्धा टाटा मोटरवर एवढा मोठा इम्पॅक्ट होणार नाही. आणि डायरेक्ट डबल होणं तर इम्पॉसिबल आहे हे तुम्हाला मी सांगण्याची बिलकुल गरज नाही. का इम्पॅक्ट होणार नाही हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाला असेल तर हा ग्राफ पहा. या ग्राफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्लिअरली दिसून येईल की मेजर सेल हा JLRचा होतो. टाटा मोटरमध्ये 80% जास्त कॉन्ट्रीब्युशन JLRचा आहे. मग जर तुम्हाला टाटा मोटरला सर्व्हाइव्ह करायचं असेल, मोठ्या लेवलला न्यायचं असेल, तर तुम्हाला JLRमध्ये ग्रोथ करणं खूप गरजेचं आहे. जर JLR वाढली तरच टाटा मोटर वाढणार. म्हणून तुम्हाला मेजर फोकस JLRवर करावा लागेल. JLRवर फोकस करण्यासाठी मेजर मागं पडणारा कॅन्डिडेट म्हणजे जाग्वार आहे. जाग्वारला नेक्स्ट लेवलला घेऊन जावं लागेल तरच संपूर्ण टाटा मोटरला नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येईल. आज खूप मागे पडलंय जाग्वार. जाग्वार सुद्धा प्रचंड चांगल्या गाड्या आहेत त्यांच्या, बट JLRचा मेजर इश्यू आहे. युरोपमध्ये जेव्हा फॉक्सवॅगनचा स्कॅम झाला, कुठला स्कॅम? इमिशन स्कॅन्डल. याच इमिशन स्कॅन्डलमुळे त्यांनी डिक्लेअर करून टाकले डिझेल गाड्या बंद करून टाका. डिझेल गाड्या बंद करायच्या म्हटल्यानंतर त्याचा फटका JLRला पण बसला. यांच्या मॅक्सिमम कार डिझेलच होत्या आणि सगळ्या गाड्या बॅन करण्यात आल्या. यामुळे सेल प्रचंड ड्रॉप झाला. परत चायनामध्ये कोविड, अनेक इश्यूज. अजून चायनामध्ये रेंज रोवर आणि जाग्वारचा सेल व्यवस्थित होत नाही. चायनासुद्धा मेजर कन्झ्युमर आहे यांचा, पण तिथे पण इश्यूज सुरू झाले. त्यात जाग्वारनी SUVs बनवल्या कारण SUVची डिमांड एवढी वाढली, सलग 3 पटीने डिमांड SUVची वाढलेली आहे आणि सिडांची तेवढीच ड्रॉप होत गेली. बट ज्या SUVs यांनी बनवल्या त्यातली एक आहे इलेक्ट्रिक, दुसरी आहे पेट्रोल. पेट्रोलचा एवढा सेल झाला नाही, इलेक्ट्रिकचा सेल होत नाही कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही. ज्या व्यक्तीला 1-2 कोटीची गाडी घ्यायची आहे तो चार्जिंग स्टेशनवर उभा राहून 2-2 तास चार्ज करत बसेल, हे पॉसिबल आहे? नाही. कारण 200-300 किलोमीटरला तुम्हाला चार्ज करावं लागतं आणि प्रत्येक वेळी त्यांना हे करणं पॉसिबल नसतं कारण तेवढ्या मोठ्या लोकांकडे तेवढा वेळही नसतो. त्यात कंपनी म्हणते 2025 पर्यंत आम्हाला 100% जाग्वारला इलेक्ट्रिक करायचं आहे. जर जाग्वार 100% इलेक्ट्रिक झाली आणि त्यावेळी जर इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या प्रमाणात बिल्ट झालं नाही तर पुन्हा एकदा जाग्वार फसणार, हेही तितकंच खरं आहे. हा जर ग्राफ पाहिला तर या ग्राफमध्ये तुम्हाला क्लिअरली कळून येतं की मेजर सेल आणि मेजर कॉन्ट्रीब्युटर हा लँड रोवर आहे. जाग्वार खूप कमी सेल होतोय, ऑलमोस्ट निग्लिजिबल. पण मेजरली 2022 इकडे बघू शकता आकडे पडलेले आहेत. खूप जास्त सेल्स ड्रॉप झालाय आणि हा ड्रॉप झालेला सेल बॅलन्स शीटवर तुम्हाला निगेटिव्हिटी दाखवणार हे तितकंच सत्य आहे. पुढचे 6 महिने ते मिनिमम 1 वर्ष टाटा मोटरचं खराब असेल हे वाक्य माझं लिहून घ्या. बिकॉज जर जाग्वार लँड रोवरचा सेल आकड्यांमध्ये पाहिला तर 2017 साली 114,000 गाड्या विकल्या, 18 साली 122,000, 19 साली 125,000, 20 साली डायरेक्ट 1,00,000 आले. 25-30% सेल्स ड्रॉप झाला. असं कसं काय? कोविडमुळे. ठीक आहे, पण 2021 परत 106,000 गाड्या गेल्या, पण 2022 फक्त 47,000 गाड्या गेल्या. गेल्या 7-8 महिन्यामध्ये खूप पुअर आकडेवारी ही आहे. मॅक्सिमम
1,00,000 टच करू शकतील हे या वर्षामध्ये. 1,00,000 पण टच करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंकाच आहे, पण मॅक्सिमम गेलं तर तेवढं जाईल आणि तेवढं जाऊन पचणार नाही. बिकॉज ओव्हरहेड्स एवढे आहेत, एक्सपेन्सेस एवढे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एवढी आहे की परत हा ब्रँड लॉस मेकिंगच ठरेल. जर भारतामध्ये सेल्स पाहिला, गाड्यांचा कशा प्रमाणात सेल होतोय तर इकडे बघू शकता. गेल्या 10 ते 15 वर्षाची आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवतोय, पूर्ण फ्लॅट सेल आहे. कोविडमध्ये डायरेक्ट ड्रॉप झाली डिमांड, परत ती डिमांड वाढली, परत 21 कोविड आल्यामुळे ड्रॉप झाली आणि परत ती डिमांड 2,00,000 आसपास आहे. बट ही डिमांड सस्टेन राहील असं वाटतंय. एक मोठी एक्सपोनेन्शियल ग्रोथ मे बी यामध्ये पाहायला मिळणार नाही आणि याचा मेजर इम्पॅक्ट या सगळ्या कंपन्यांवर होणार आहे. पण मेजरली कोण इम्पॅक्टेड होणार यामध्ये? टाटा मोटर्स. टाटा मोटर्स का इम्पॅक्टेड होणार याची कारणं तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही मारुती नेक्सा कार्स पाहिल्या, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर सियाज याच्यामध्ये सेल्स ग्रोथ पाहायला मिळते, इग्निस सेल्स ग्रोथ पाहायला मिळते, ग्रँड व्हिटारा ब्रिझा त्यांनी आणली आहे त्याच्यामध्ये सेल्स ग्रोथ पाहायला मिळते, बलेनोमध्ये सेल्स ग्रोथ आहे, एक्सेल 6 थोडीशी सेल्स ग्रोथ निग्लिजिबल आहे किंवा नाही म्हणू शकता, पण बाकी सगळ्या कार्स त्यांच्या खूप चांगल्या सेल करतायत. मारुती एरिना मारुतीच्या लो बजेटवाल्या गाड्या याच्यामध्ये सुद्धा सेल्स ग्रोथ पाहायला मिळते. महिंद्राच्या कार्स तुम्ही बघू शकता, स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ 4,000 डायरेक्ट 7,500, थार 3,600 एक्स्यूव्ही 300 सुद्धा जबरदस्त ग्रोथ, बोलेरो निओमध्ये ग्रोथ आहे, एक्स्यूव्ही 700 ग्रोथ आहे, जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळते. पण टाटा मोटर्सच्या कारमध्ये पहा, हॅरियर 3,000 आली आहे, नेक्सॉन 14,000 आली आहे, टियागो 5,300 टियागो मध्ये ग्रोथ पाहायला मिळते, पण अल्ट्रॉज 5,300 डायरेक्ट 4,700, टिगोर 4,900 सफारी 1,800-1,700, तर पंच 10,000-10,000 इंटॅक्ट आहे. जर तुम्ही याचा ग्राफ पाहिला ना तर तो थोडासा वर जाऊन परत खाली येणारा दिसतो किंवा फ्लॅट दिसतो, तो अप ट्रेंड मध्ये दिसत नाही, काही मुवमेंट मोठी त्यामध्ये दिसत नाही. याचं कारण सेल्स पूर्णपणे फ्लॅट आहे. या गोष्टी फक्त तोंडाने बोलण्याच्या नाही तर तुम्हाला पाहायला मिळेल. आरओई -22% आहे, सेल्स ग्रोथ मागच्या 5 0.64 आहे, गेल्या 3 सेल्स ग्रोथ -2% आहे, तर लेटेस्ट सेल्स ग्रोथ तुम्ही बघितली तर 3% आहे, सेल्स ग्रोथ 0 आहे. यामध्ये सेल्सच होत नाही तर प्रोडक्शन करून फायदा काय आणि पुढे कंपनीची ग्रोथ कशी होणार यावर मला उत्तर तुमचं एक्सपेक्टेड आहे. कम्पेअर करा मारुती सुझुकीला, मागच्या 5 5.5% सेल्स ग्रोथ, 3 0.87, पण लेटेस्ट सेल्स ग्रोथ इथं जर बघितली तर 24% पाहायला मिळते. जबरदस्त सेल्स ग्रोथ आहे इकडे या लास्ट वर्षाची. इकडे सुद्धा महिंद्राची जबरदस्त सेल्स ग्रोथ 28.8% एक्सपेक्टेशन टाटा मोटर कडून पण होतं, पण ते फुलफिल होताना दिसत नाही. डायरेक्ट नजर टाकू बॅलन्स शीटवर. जर तुम्ही कर्जावर नजर फिरवली तर तुम्हाला पाहायला मिळेल 1,24,000-1,42,000 कर्ज आहे, परत ते 1,46,000 झालं आणि आता सप्टेंबर मध्ये 1,44,000 झालं. फक्त 2,000-4,000 फरक पडलाय, तुम्हाला वाटेल कमी होत आहे, नाही, तर 1,44,000 म्हणजे 2,000 कर्ज कमी करण्यासाठी इकडे रिझर्व मधले डायरेक्ट 43,000 25,000 हे आलेले आहेत, म्हणजेच 18,000 रुपये रिझर्व मधून कमी झाले आणि जेणेकरून तुम्हाला कर्जामध्ये फक्त 2,000 फरक दिसतोय, खूप कमी आहे. हा क्वार्टरली रिझल्ट पाहिले तर एवढा मोठा इम्पॅक्ट इथे कुठेही दिसत नाही. मार्च 21 88,000 रेव्हेन्यू होता, 66, 61, 72, 78, 71 परत 79 याच रेंजमध्ये खेळ सुरू आहे. जेव्हा मी टाटा मोटरचा व्हिडिओ बनवला होता नोव्हेंबरमध्ये, अप्रॉक्सिमेटली या लेवलला मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून हा पडण्याचे चान्सेस आहेत, आता टाटा मोटरमध्ये इन्व्हेस्ट करण्याची संधी नाही, दूर राहिलेलं चांगलं. खूप जास्त क्रिटिसाइज त्यामध्ये मला करण्यात आलं होतं, पण आज रिझल्ट बघा. तुम्ही जर त्यावेळी गुंतवणूक केली असेल ना ही मागची ग्रोथ बघून, तर तुम्ही आजही लॉसमध्ये असता आणि हा तुमचा लॉस भरून निघायला मिनिमम अजून 1 पाहिजे. पुन्हा एकदा लिहून घ्या, 1 पाहिजे. पण हीच ग्रोथ महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोव्हेंबरपासून काय ग्रोथ प्रचंड झाली आहे स्टॉकमध्ये मी सांगण्याची गरज नाही. मारुती सुझुकी भलेही बॅलन्स शीटवर एवढी मोठी ग्रोथ नाही, पण स्टॉकमध्ये ग्रोथ दिसते बिकॉज कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे याच्यामध्ये पण ग्रोथ दिसते आणि अजूनही मारुतीमध्ये ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. बट टाटा मोटर थोडंसं रिस्की आहे. तुम्ही म्हणाल टाटा मोटर खराबच आहे का, सगळं निगेटिव्हच आहे का? नाही, टाटा मोटरमध्ये खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे JLR ला त्यांनी मोल्ड केलं
खतरनाक. ज्याप्रमाणे JLR मध्ये कार्स ते बनवतायत, जबरदस्त डिफेंडर एक नंबर गाड़ी आहे. JLR च्या जागवारच्या काही गाड्या आहेत जबरदस्त आहेत. टाटा मोटरच्या ज्या लेटेस्ट कार्स आहेत एक नंबर आहेत. पण मार्केटच कन्सॉलिडेट होत आहे, सेल्स तुमचा वाढणं तेवढं जास्त पॉसिबल नाही. भारतामध्ये JLR खूप चांगलं चालत नाही, ते अजून जास्त यांनी चालवायला हवं जेणेकरून अजून जास्त ग्रोथ होऊ शकते. जर इलेक्ट्रिक व्हेकल येणाऱ्या 2 वर्षामध्ये खरंच डेव्हलप झाल्या, नेक्स्ट लेवलला सगळ्या कंपन्यांनी करायला सुरुवात केली, तरच टाटा मोटरची ग्रोथ होणार. अदरवाईज टाटा मोटर एकटंच इलेक्ट्रिक व्हेकल बनवत राहिलं, बाकी कंपन्यांनी फोकस केला नाही, तर मात्र टाटा मोटर यात फसू शकतं. बिकॉज पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं मोठं बिल्ट होणं गरजेचं असतं, आणि जर ते झालं नाही तर एका ब्रँडने करून काहीही फायदा नाही. सो विचार करा कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना, डोळे झाकून गुंतवणूक करू नका. TCS खतरनाक स्टॉक आहे, विचार करू शकता. टाटा एलेक्सी चांगल्या लेवलला आला आहे, टाटा मेटॅलिक्स चांगल्या लेवलला आहे. चांगल्या चांगल्या स्टॉकची चांगल्या लेवलला गुंतवणूक करा आणि अशा स्टॉकमधून पैसे कमवू शकता. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर मनापासून आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, आणि जाता जाता लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केला असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.